पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आजादी का अमृत महोत्सवानिमित्त आयकॉनिक वीक आयोजित केला आहे. या वीकच्या पार्श्वभूमीवर भारतीय कस्टमने तळोजा MIDCतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या कंपनी परिसरात जप्त केलेल्या अंमली पदार्थाची विल्हेवाट बुधवारी लावण्यात आली. यामध्ये सुमारे 255 कोटी रुपये किमतीचा 2043 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थाची विल्हेवाट लावण्यात आली. देशामध्ये अंमली पदार्थ विरोधी कायदा, चरस, गांजा तसेच ड्रग्ज आणि इतर वस्तू जवळ बाळगणे, त्याचबरोबर त्याचे सेवन करणे या व्यतिरिक्त व्यापार करण्यास प्रतिबंध आहे. अशा प्रकारे अंमली पदार्थ बाळगणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करतात, त्यांना शिक्षा सुद्धा केली जाते. त्यानुसार वेगवेगळे अंमली पदार्थांना नष्ट करण्यासाठी NDPS कोर्टाची परवानगी घ्यावी लागते. अनेकदा न्यायालयासमोर जप्त केलेले अंमली पदार्थ नष्ट करावे लागतात, तर काही जप्त केलेले अंमली पदार्थ न्यायालयाच्या परवानगीने नष्ट केले जातात. त्यानुसार बुधवारी देशातील 14 केंद्रांवर अशा प्रकारे अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली. त्यापैकी तळोजा औद्योगिक वसाहतीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीचा समावेश होता. या ठिकाणी सुमारे 2043 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थांचा नायनाट करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने 1064 किलोग्रॅम मेथॅफेटामाईन, 204 किलोग्रॅम मेड्रॉस हे अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिकचा समावेश होता. हा जप्त केलेल्या मालाची किंमत 225 कोटी इतकी होती. यावेळी कस्टम विभागाचे अधिकारी, त्याचबरोबर कोस्टल गार्ड आणि मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीचे डायरेक्टर सोमनाथ मालघर, कंपनीचे अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी उपस्थित होते. आजच्या आधुनिक मशिनरीच्या माध्यमातून जप्त केलेले अंमली पदार्थ यावेळी नष्ट करण्यात आले.